पहिल्यांदा राजाभाऊ आणि मालती यांचं कुटुंब आपल्याला भेटायला आलं किंवा आपण त्यांना भेटायला आलो, तर हे आहे राजाभाऊ आणि मालती यांचं कुटुंब. ती ह्यांची धाकटी लेक, आपण तिच्यापासून उमा आपण तिच्यापासून सुरुवात करूया की उमा, एक तुझे आईबाबा आणि तुझी नानी ह्यांच्याबद्दल काय सांगशील, काय आहेत? बापरे, खूप काही सांगण्यासारखं आहे. एकतर सगळ्यात हायलाईट म्हणजे माझी नानी, जी माझ्यापेक्षा यंग आहे, जिला माझ्यापेक्षा जास्त शॉपिंगची हौस आहे, आणि पुढच्या पुढच्या एपिसोड्समध्ये तुम्ही बघाल की ती कसे नाकी नऊ आणते आम्हा सगळ्यांना शॉपिंग करून. म्हणजे मी एवढी तरुण असतानासुद्धा मी एवढी शॉपिंग करत नाही, पण ती भयंकर शॉपिंग करते आणि तिला टी व्ही बघण्याची खूप हौस आहे, त्यामुळे ती माझ्यापेक्षा जास्त अपडेट असणार आहे. आणि माझ्या आईबद्दल मी सांगते, माझी आई फारच गोड आहे, ती भयंकर काळजी करणारी आहे आणि सगळ्यांना खाऊपिऊ घालणारी आहे आणि सुग्रण आहे, फार साधी आहे, खूपच सोशिक आहे. आणि माझे वडील म्हणजे राजा भाऊ, ते फारच इरसाल आहेत आणि ते बारीक बारीक कुरापती करत असतात, पण ते फार मजेशीर आहेत. म्हणजे त्यांना त्यांचा एक देशाबद्दलचा अभिमान आहे आणि पण त्याच्यामुळे आम्हाला लंडनला जाता येत नाही आहे, असा जरासा प्रॉब्लेम झाला आहे आमच्या घरात. तर आता बघूया आम्ही कसं त्यांना कन्व्हिन्स करतो आहे. मालती आजी काकू मी काय म्हणते काही म्हणा. ओके, मालती आजी मी म्हणते कारण आम्हाला तशीच वाटते. तुम्ही एक अशी सासू आहे जी टॉम अँड जेरीवालं रिलेशनशिप आहे, की म्हणजे त्रासही होतोय पण तुम्ही एन्जॉयही करतायत. अशी सासू मिळणं किती भाग्याचं आहे, काय सांग? खूप भाग्याचं असं मी म्हणेन की त्या कितीही बोलत असल्या, मला कितीही काही मला बहिरी म्हणू दे, काही काही म्हणू देत, दूषणं देऊ देत, पण तरी मनाने खूप चांगले आहेत. आणि मला वाटतं प्रत्यक्षातसुद्धा सासूसुनेचं नातं आहे असंच असतं, फक्त त्याचा भाऊ केला जातो खूप, कारण आपल्याला आईसुद्धा असंच काय काय बोलत असते, दगडी धोंडी वगैरे काय काय म्हणत असते, पण आईचं खूप प्रेम असतं, तसं सासूचंही आहे. आणि अशीच माझी सासू आहे, ती मलाच नाही तर उलट माझ्यापेक्षा मला वाटतं तिच्या लेकाला ती खूप बोलत असते, सारख्या घालून पडून बोलत असतात, वस्तू फेकून मारत असतात ह्या वयातही. त्याच्यामुळे मग त्या मनाने मी खूपच सुखी आहे की अजूनपर्यंत त्यांनी माझ्यावर कधी हात नाही उगारला, किंवा माझ्यावर खूप त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी माझ्यावर केलं, किंवा त्यांच्या मुलींपेक्षाही त्या माझ्यावर जास्त प्रेम करतात, की माझा वाढदिवस हा फक्त त्यांच्या लक्षात असतो आणि त्या सगळ्या घराला आठवण करून देतात. तर त्याच्यामुळे ही मला सासू खूप आवडते अशी, आणि अशी सासू प्रत्येकाला मिळावी असं जसं माई बघून सगळे म्हणायचे की आम्हाला अशी सासू हवी, तसं मला असं वाटतं नानींकडे बघून की ही म्हातारी जरी खडूस असली तितकीच प्रेमळ पण आहे. म्हणजे अगदी पुस्तकी बोलायचं झालं तर फणसासारखी आहे, पण त्याच्याहीपेक्षा खूप वेगळी असं मला वाटतं. तिच्या बोलण्यात जरी खवचटपणा असला तरीसुद्धा गोडपणा पण तितकाच आहे, काळजी करणारी आहे सगळ्या घराची, आणि नानी आहे म्हणून आमचं घर जिवंत आहे असं मला वाटतं. नाहीतर आमच्या दोघांच्या स्वभावापुढे एकाचं तोंड दुसरीकडे, एकाचं तोंड तिसरीकडे, आणि घरात काळं कुत्रंही आमच्या येत नाही, येऊन जाऊन काय ती उमा येते तिच्या नवऱ्याला घेऊन, पण नाहीतर नानी आहे म्हणून आम्ही सगळे जिवंत आहोत असं मला वाटतं. नानी तुमच्याबद्दल स्पेशली सांगायचं म्हणजे तुम्ही 103 वर्षाच्या आजी आहात, 101 ओके, आणि त्यातही तुम्ही दोन्ही जनरेशन पाहत आहेत, एक ह्या दोघांची यंगर आणि एक ह्या एक ओल्डर. काय काय कसे बदललेत काय सांगाल? आधी मला मुळात यांचे काय, मला कुठल्याच गोष्टी मला पटत नाही, कोणतीच गोष्ट मला पटत नाही. मला सारखा या लोकांचा राग येतो कारण माझं कोणी ऐकत नाही आणि माझ्याकडे कोणी पाहत नाही असं मला सारखं वाटतं, पण तसं नाही आहे. यांच्या मनामध्ये, मनाच्या एका कोपऱ्यात माझ्याबद्दल खरंच प्रेम आहे. कधीकधी एखाद्या वेळेला एखाद्या शब्दातनं ते प्रेम व्यक्त होतं, पण त्याला एक रफनेस असतो, थोडासा एक कठोरपणा असतो, पण तो कठोरपणा स्वभावातला नाही आहे, तो शब्दातला आहे, पण त्या आतमध्ये कुठंतरी ते जोपासलेलं असतं प्रेम. आणि म्हणून कधीकधी ही जी नाती आहेत ना, ही नाती फार महत्त्वाची आहेत. ही जरी भांडखोरपणा जरी असला तरी भांडखोरपणा नाही आहे, एकत्र बांधून ठेवण्याची ती वृत्ती आहे, आणि त्यामुळे सगळी माणसं मला सांभाळतात आणि त्यामुळे मी या सगळ्यांच्या जवळजवळ असण्याचा प्रयत्न करते. मला असं सारखं वाटतं की या गोष्टीमुळे ही सगळी माणसं माझ्याजवळ, अशी ही व्यक्तिरेखा आहे. आता आपण येऊया राजाभाऊंकडे. राजाभाऊ, तुम्ही असं एक कॅरेक्टर आहात जे खूप
काय म्हणणार, खूप हुशारही आहे पण ॲट द सेम टाइम ते विक्टिमाइजही आहे असं ते दिसत आहे. तर काय सांगाल, ॲटलीस्ट दिलीप काका ॲक्च्युली खूप वर्षांनी तुम्ही स्मॉल स्क्रीनवर येत आहेत आणि ते पण एक असं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक आई आहे असं दाखवलेलं आहे, तर काय सांगाल. ते खरंच मुळात माझं नाटक होतं चुकभूल द्यावी घ्यावी, त्याच्यावर ही बेतलेली आहे कलाकृती. पण ही स्वतंत्र कलाकृती आता म्हणजे त्याच्यात कुठेतरी ओळखीच्या खुणा मला दिसतात, पण बाकी मी पण एक नव्यानेच बघतोय हे सगळं, नव्याने बघतोय मी, नव्याने स्क्रिप्ट पण बघतोय आणि त्यात कामही करतोय. पण तू म्हणायचं बरोबर आहे की हा मला विक्टिमाइज केलेलं नाही, तसं मी खूप चापलूसी करतो म्हणजे माझ्या बायकोच्या विरुद्ध वगैरे काय काय प्लॉट चालू असतात मध्ये. आईला घाबरतो फार, म्हणजे हे जे काय दिसतंय या खुणा त्या आईच्या महाराज कोण आहेत. एक टेंगुळ पण आहे ते आज नाही आहे, टेंगुळ पण आहे म्हणजे आई मारते पण ती सुनेवर नाही हात उघडत, सुनेला फक्त ती धारदार जिभेने तिला हे करत असते, त्रास देत असते. पण बाकी धमाल आहे ह्याच्यामध्ये आणि वेगळा डिफरंट काइंड ऑफ ह्युमर ज्याला म्हणता येईल, वेगळ्या तऱ्हेचं विनोद याच्यामध्ये आहे आणि पॅटर्न पण वेगळा आहे याचा. एक पॅटर्न वेगळा म्हणजे बॅक अँड फोर्थ, रिअल टाईम आणि फ्लॅशबॅक, आत्ताची वर्तमान काळ आणि भूतकाळ ह्याच्यात सारखं येऊन जाऊन अशी सिरियल असते अशी कुठली असं मला वाटत नाही. म्हणजे भूतकाळ पळत पण ती आहे आणि वर्तमान पण आहे असं दोन्हीकडे ही सिरियल असं एक वेगळ्या तऱ्हेने मधुबनने लिहिलं आहे आणि खूप पात्र नवीन आहेत. ही उमाजी माझी मुलगी आहे ती पण खूप तिला तिचं प्रेम आहे आईवडिलांवर, पण तिला पण हा थोडासा विक्षिप्तपणा थोडासा एक फटकळपणा हा माझ्या आईकडनं आले, आजीचं तिला आलेलं आहे. त्याच्यामुळे तिचे गुण अवगुण जे काय आहेत ते आजीच आलेले आहेत. त्याच्यामुळे अशी कॅरेक्टर स्टडी एक्सेंट्रिक आणि एक कॉमेडीमध्ये जी शोभून दिसतील अशी ती तो विक्षिप्तपणा तरेवाईकपणा हा प्रत्येक पात्रामध्ये आहे, कुठलंही पात्र नॉर्मल नाही आहे. त्याच्यामुळे त्यातला एक सगळ्यांचा मिळून एक कोलाज मस्त तयार होतो आणि असं एक वाद्यवृंद म्हणता येईल असं, आणि त्याचं एक त्याची सुरावट लोकांना असं मला वाटतं आवडते. बघा ॲक्च्युली बोक्या सातबंडेमध्ये जे कॅरेक्टर्स क्रिएट झाले, जे कार्टून कॅरेक्टर्स क्रिएट झालेली, जे अट्रॅक्ट झालेली लोकांना, तसंच हे तुमचं गाणं बनलेलं आहे टायटल ट्रॅक, जिथे तुम्हाला कार्टून स्केचेस दिसत आहेत जी ती कुठेतरी लोकांच्या डोक्यात कायम राहणार आहेत, कारण ते गाणंही तसंच आहे आणि स्केचही तसंच आहे. तर हे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाहिलं, मला तुम्हाला खास प्रश्न विचारायचा, कारण तुम्ही बोक्या सातबंडे केलेलं जे आमच्या लहानपणाची मेमरी आहे, तर त्यावरून मला असं विचारायचं वाटतं की तो फिलिंग कसं होतं जेव्हा ते गाणं पाहिलेलं तुम्ही असं कार्टून स्केचमध्ये. नाही चुकभूल द्यावी घ्यावीचं नाही, मी मला मी थोडं लकी आहे म्हणजे या गाण्याच्या रेकॉर्डिंगला मी हजर होतो, त्याच्यामुळे सुरेश वाडकरांच्या आवाज जेव्हा रेकॉर्ड झालं त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यावेळेला मी रेकॉर्ड, त्यावेळेला मला पहिल्या जनरली काय असते याची सिरियलची गाणी जी असतात ती ऐकून आवडायला लागतात, सातत्याने ऐकल्यामुळे सवयीने आवडायला लागतात. पण हे ऐकता क्षणी मला पहिल्यांदाच आवडलं गाणं, इतकं त्याला छान चाल दिलेली त्याने. आणि मला असं वाटतं की टिपरेचं जसं ते सोयम तोयम होतं, मी तसं म्हटलं तर निरर्थक शब्द आहेत, तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा मुलांचे ते मुलांच्या भाषेतले जे शब्द आहेत त्याच्यात आणि चाल गोड आहे त्याची, त्याच्यात मला आवडलं. बोके सातबंडे हे माझं कॅरेक्टर, मी लिहिलेले जे पुस्तकं आहेत ते रेडिओसाठी लिहिलं होतं खरं, मग त्याची पुस्तकं आली, 10 पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, मग त्याच्यात सिरियल आली विनय आपटेंनी केली होती, मग सिनेमा आला, असं सगळ्या माध्यमातून ते फिरलं. चुकभूल द्यावी घ्यावी हे मुळात TV लिहिलं होतं मी, मग त्याचं नाटक झालं, स्टेजवर आलं आणि आता परत सिरियल येते तसं असं वेगळ्या माध्यमातून. पण याला मला असं त्याला म्हणतेस ते बरोबर आहे की याचा टायटल सॉंगचा खूप मोठा हातभार लागला आहे, विशेषतः हे असं सगळ्या वयाच्या लोकांना आवडेल असं हे टायटल सॉंग केलेलं आहे त्यांनी, तर ते तो मूड क्रिएट होतो टायटल सॉंगमुळे. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही सासूंचा रोल करताय बऱ्याच सिनेमातून किंवा बऱ्याच सिरियल्समधनं, त्यावेळेस तुम्हाला एक सासू मिळते एका मालिकेमध्ये, ही फिलिंग फार महत्त्वाची, ते कसं वाटतं? खूप छान वाटलं आणि मला माझ्या सासूची आठवण येते सारखी. म्हणजे त्या अगदी अशा इतक्या नव्हत्या पण तरीसुद्धा शिस्त आणि एकंदरीतच नक्कीच मला माझ्या सासूची आठवण. सासू आणि असं पहिल्यांदाच होतं स्क्रीनवरती सुद्धा की 101 वर्षाची सासू मला आहे, म्हणजे अजूनही ते 83 वर्षाचे, मी 70 पुढची आणि आम्हाला एक घरात अजूनही कोणतरी ज्येष्ठ आहे आणि आम्ही खूप घाबरत असतो दोघं ह्यांना आणि हां
करत असते. तर आम्ही दोघंही घाबरतो आणि ह्यांना हे हे चित्र तुम्हाला आजकाल कुठेही दिसणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे ना तुम्हाला, आम्ही तुम्हाला बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच दिवसांनी स्क्रीनवर पाहतो आणि तुम्ही बऱ्याच दिवसांनी एका फुल फ्लेज रोलमध्ये येत आहे आणि दोन्ही रोल यंग आणि ओल्ड दोन्ही करताय, तर ही कमबॅक कसा झाला आणि काय निमित्त होतं की तुम्ही ह्या स्क्रीनवर आम्हाला दिसलात चुकभूल? नाही, कसं आहे की आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट असली तर आपण 100% त्याच्यामध्ये जीव ओतून काम करतो, पण ती गोष्ट तशी समोर तर आली पाहिजे. कारण आपल्याला कोणतीही गोष्ट म्हणजे आता आमचं प्रोफेशन असं आहे, आलं ते काम करायचं, पण प्रत्येक वेळेला असं होत नाही, जे येईल ते काम करणं, पण ते आवडायला पण पाहिजे. पण जेव्हा मला हे कळलं की या पद्धतीचं काम आहे आणि दोन्ही जनरेशनमध्ये पण मी सगळीकडे फिरते, तर मला असं वाटलं की मला ही चांगली संधी आहे आणि आपल्यामध्ये असलेले जे कलागुण आहेत जे आपल्याला कधी सादर करायला कदाचित मिळाले नसतील, या निमित्तानं मला इथे सादर करता येतील. थँक्यू सो मच. आणि राजाभाऊ, तुम्हाला एक प्रश्न आहे, कधी सांगणार आहेत की टी व्हीबद्दलचं गुपित कधी सांगणार आहेत नाही? ते मला सुद्धा काही गोष्टी माहिती नसतात, म्हणजे त्यांनी लिहिलेलं काय असतं लेखिकेनी ते हळूहळू आमच्या पुढ्यात येतं त्याच्यामुळे मग ती पण गंमत आहे, सगळी गंमत खोडकरपणा आहे सगळा. थँक्यू सो मच, एक छान नॉस्टॅल्जिया क्रिएट करताय तुम्ही मालिकेच्या निमित्ताने. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय.